यानंतर आपल्या समोर येतो आहे बल्लवाचार्य शुभम खंडाळकर. पण हे गाणं कोणी लिहिलंय किंवा कोणी गायलंय हे तुला माहितीये? आपल्या आजोबांनी गायलंय. तुम्हाला वन्स मोर पाहिजे का? वन्स मोर आपण घेऊयात पण आजोबांकडून. दिसत समेल्या बोंबलावानी, खाशील तर होशील भोपल्यावानी, ताकतीचे दव्याचा यो राजा दादा यो, चिकना चिकना मौरा मजा, घेऊन शिजार ताजा ताजा दादा ताजा ताजा, चिकना चिकना मौरा मजा, घेऊन शिजार ताजा ताजा दादा ताजा ताजा, चिकना चिकना. गाणं कुठलंही असलं तरी त्याला शब्दाला न्याय देणं गायकाचं काम आहे. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे दिसत मेल्या हे मेल्या मेल्या वसाऱ्या हातून नको लाव, चाल चाल चालू पर मावर झ्याला आला मोठा जा दादा. तर त्या शब्दाला जर आपण ए अथर्वा बोल नको सा मुगदा मुगदा बोलू नकोस मुगदा म्हणजे मुकी राहा. असं जेव्हा कुठे होता तर शब्द सांभाळायचा आहे. बाकी अत्यंत चांगलं माझं गाणं म्हणून नाही पण माझ्यापेक्षा तू बरा गायलास असं मला वाटत. मला फक्त आज इतका मनापासून आनंद होतोय की जे मी आणि स्वप्नील दादा म्हणजे तुझ्या डोक्यावरती बसतोय प्रत्येक एपिसोड मध्ये, तू आज मित्रा एकदाही शब्द खाल्ला नाही, सावंडा गेळला नाहीस, याच्यासाठी माझ्याकडनं तुझे विशेष विशेष अभिनंदन. अतिशय मला खूप आनंद झाला कारण एवढ्याशा छोट्या गोष्टीमुळे तुझा परफॉर्मन्स हा हॅम्पर होत होता, आता होणार नाही असं मला वाटतं. आणि तुला खूप खूप शुभेच्छा. खूप छान गायलास शुभम, खूप छान गायलास. आणि खरंच भाग्यवान आहेस तू की तुला बाबांनी इतका सुंदर उदाहरण दिलं की कसं गायचं असतं. आणि कसं तू बघितलंस ना कसा सुंदर अभिनय करून त्यांनी दाखवला. जर गाण्याला अभिनयाची जोड असेल ना तर ते गाणं अजून छान खुलून येतं फुलून येतं, ह्या गोष्टी लक्षात ठेव. बाकी अप्रतिम गायलास थँक्यू. तू शब्द नाही खाल्लास, औंढा नाही गेळास,
आणि रिलॅक्स्ड होतास, तुझा परफॉर्मन्स मध्ये खूप फरक पडला, सुरेल गायलास, त्यामुळे माझ्याकडून तुला फुल मार्क्स. थँक्यू, ऑल द बेस्ट. अच्छा मार्क्स. Congrats. Thank you. Sarigamapa. I get Sarigamapa.